कळवण तालुक्यातील पश्चिम भागात तसंच पुनद खोऱ्यातील अनेक भागात गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून एका अज्ञात काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपलं भक्ष्य बनवलं आहे त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडांची वाढ खुंटून त्यांचं अस्तित्व नष्ट होते की काय असं या भागातील वयोवृद्ध आदिवासी शेतकऱ्यांनी प्रथमच हे दर्शवलं आहे या काळ्याआडीचा सा जागावर झालेला प्रादुर्भाव अनुभवला आहे अशा गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर किशोर कुवर यांनी वन परिक्षेत्र अधिकारी कळवणचे यांना याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात यासाठी निवेदन दिलं कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात आणि संपूर्ण परिसरात इंशी गणोरे मोहोबारी जिरवाडे जामले दरेगाव कोसुर्डे भाकुर्डे करमभेड कुमसाडी आदीसह विविध डोंगरावर भा आदिवासींनी जंगल संपत्ती राखली आहे याच भागातील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या डोंगरावर विविध प्रकारची जंगली झाडं आहेत आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे परिसरात डोंगराळ हिरवळ सर्वत्र दिसते आणि हे साग आपल्या मोठमोठ्या पानांमुळे अधिकच भरत असतात त्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतात मात्र अज्ञात प्रादुर्भावामुळे सर्वत्र या पश्चिम पट्ट्यात ज्या ज्या ठिकाणी ही सागाची झाडे आहेत त्या ठिकाणी काळ्या रंगाच्या आळीनं खाल्ल्यामुळे येथील डोंगरावर ठिकठिकाणी पांढरे भुरकट पट्टे निर्माण झाले आहेत सागाच्या झाडावर आलेली बहारदार हिरवीगार मोठमोठी पाणी नष्ट होत आहेत त्यामुळे सागाच्या झाडाच्या वाढीवर परिणाम देखील होऊ शकतो एकूणच निसर्ग वर्ग आणि पर्यावरणाचं अस्तित्व या भागात धोक्यात आल्याचं चित्र निर्माण झालं आहे वेळीच या अज्ञात अळीवर उपाययोजना न केल्यास तसेच अळीने इतर झाडांकडे आपला मोर्चा वळवल्यास इतर झाडं वनस्पती आणि डोंगर उतारावर असलेली शेती याबरोबरच परिसरातील बागायती शेतीत या अळीनं शिरकाव केल्यास आदिवासी शेतकऱ्यांचे शेत, शेत पिकांवरचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे असं निवेदनात म्हटलं आहे त्यामुळे संबंधित वनविभागाकडे वेळीच लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉक्टर कुवर यांनी केली आहे गेल्या काही दिवसापासून कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात साधारणपणे जिरवाडे करमदे जांभले कुमसाडी आदी भागांमध्ये जे वन विभागाच्या हद्दीतील काही राखीव जंगलं आहेत त्या जंगलातील जंगला सागांच्या झाडावर एक अज्ञात काळ्या आळीने प्रादुर्भाव वाढवलेला आहे म्हणजे काय झालं की ती आळी त्या पानांवर अटॅक करते आणि ते पानच खाते त्यामुळे एकूणच त्या सागाच्या झाडाच्या वाढीवर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो आहे आणि एकूणच सगळे जे काही जंगलं आहेत त्या जंगलात त्या ज्या ज्या ठिकाणी ही झाडं आहेत सागाची त्या ठिकाणी ते आळीच्या प्रादुर्भावामुळे असे दुखट पट्टे निर्माण झाले तर याच्यामुळे असं वाटतं की सागाची एक प्रजातीच नष्ट होते की काय याच्या ल या बाबीकडे लक... आम्ही लक्ष वेधून घेण्यासाठी कळवणच्या परिक्षेत्र अधिकारी जे आहेत वनविभागाचे यांना आम्ही निवेदन दिलं याबाबत की ही जी परिस्थिती आहे याला कसं का आटकाव करण्यात येईल यासाठी प्र वनशास्त्री शास्त्रज्ञांचं काहीतरी तज्ज्ञांचे काहीतरी मत जाणून घेऊन याच्यावर काही कारवाई करता येईल का हा प्रादुर्भाव रोखता येईल का याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि यापुढील भा यापुढे जाता आम्ही फॉरेस्टचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत म्हणजे चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट असतील या विभागाचे यांचीही आम्ही भेट घेऊन याबाबत निवेदन देणार आहोत धन्यवाद वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कुरवर कळवण